रोहित विमलाचं आंदोलन साइड ट्रॅक व्हावं, बाजूला पडावं. मगाशी आजमे साहेब बोलले, सचिन पण बोलला की रोहितचं आंदोलन जे आहे, रोहितच्या बलिदानाचं जे आंदोलन आहे ते साइड ट्रॅक व्हावं. म्हणून जे एन यू मध्ये एक काहीतरी मुस्लिम आणि भारत माता की जयच्या नावाने काही मुलांना अटक केली आणि त्या सगळ्या प्रकरणामधून कन्हैयाचं नेतृत्व पुढे आलं. त्यांनी बघितलं मनुवाद्यांनी की आता आपल्याला याला साईड ट्रॅक करण्यासाठी दुसरं कुठला तरी एखादा पोरग उभं करावं लागेल. पण त्यांनी ज्या पोराला उभं केलं रोहितला साईड ट्रॅक करण्यासाठी, तो कन्हैया जे एन यू मधल्या डाव्या चळवळीचा निपज होता, डाव्या चळवळीचा नेता होता. आणि या कन्हैयावर एक दडपण होतं रोहितच्या बलिदानाचं. त्याने जाहीर केलं कन्हैयाने आपल्या पहिल्या भाषणामध्ये, जेलमधून सुटून आल्यानंतर पहिल्या भाषणामध्ये कन्हैयाने जाहीर केलं की रोहित वेमुला माझा आयकॉन आहे, माझा आदर्श आहे. तर दुसरी एक चांगली संधी निर्माण झाली आहे आपल्या समोर की दलित, ओबीसी आणि डावी चळवळ आता एकत्र यायला पाहिजे. आणि ती जर एकत्र आली तर रोहितचं बलिदान आपल्याला कामी येणार आहे, नाही तर जर हे एकत्र आले नाही तर रोहितचं बलिदान वाया गेल्याशिवाय राहणार नाही. या दोन संधी आपल्या समोर रोहितने आपल्या समोर उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्या आपण आपल्या बाजूने कसं वळवणार याच्यावर त्याचा